त्यांचा आपण सर्ष सर्ष स्वागत करूयात. जरूर अगदी सकाळपासून डोळे आतुरले होते साहेबांचं शुभागमन आणि त्यानंतर मात्र व्यासपीठाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला येणारी शोभा. तर टाळ्यांचा कडकडाट आणि निश्चित स्वरूपाने आपल्याला सांगतोय की साहेबांची शुभ उपस्थिती आणि साहेबांची शुभ पावलं यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना एक जबरदस्त असा व्यक्तिमत्व जे सातत्याने मात्र समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक 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 जनतेच्या मनामध्ये एक घर बनवतोय आणि ज्यांच्या येण्याने कार्यक्रमाला इथे मात्र शोभा वाढते अर्थातच सन्माननीय आदरणीय रायगड जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब. स्वरूपाने दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. थोडासा आपण गेम पॉज करूयात कारण की व्यासपीठाचा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे मात्र केला जातोय. ज्यांची आपल्याला आतुरता होती ज्यांच्या शुभागमनाने आता मात्र या व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा पार पाडला जातोय. अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वर्षांची गुलामीची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या प्रकाशाने सारा आसमंत तेजोमय करणारा शिवछत्रपती शिवसूर्य अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांना मात्र नतमस्तक होऊन मानाचा मुजरा इथे मात्र अर्पण केला जातोय आदरणीय शेवाळे साहेबांच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू सो मच डीजे. तर विनंती असेल आयोजकांना आता मात्र आपण सर्वांनीच खेळपट्टीकडे रवाना व्हायचं. 17 धावा 10 फलकावरती आल्यात. खेळपट्टीचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण थांबवला होता तो मात्र आता आपण कम्प्लीट करणार आहोत. मित्रांनो याच दरम्यान आपण पाहतो ज्यांच्या शुभ हस्ते व्यासपीठाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला अर्थातच एक असा चेहरा जो सातत्याने समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्येक जनतेच्या मनामध्ये एक आपलं वेगळं स्थान निर्माण करतोय आणि बघता बघता कळंबोली नव्हे तर संपूर्ण पंचकृषीतील तमाम जनतेच्या गळ्यातलं ताई.
पाहतोय खेळपट्टीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा देखील पार पाडला गेलाय मान्यवरांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, कळंबुळीतील अशी कोणती क्रिकेटची स्पर्धा नाहीये जिथे मात्र रामदासजी शेवाळे साहेबांचं सहकार्य नाहीये. आणि मी तर असंच म्हणेन की असा आता कळंबुलीमध्ये एखादा शुभ मुहूर्त शुभ कार्यक्रम नाहीये जो साहेबांच्या शुभ हस्ते कम्प्लीट होऊ शकत नाहीये. साहेबांचं तिथे उपस्थित राहणं आणि साहेबांचा हातभार लागणं, साहेबांचं सहकार्य लाभणं खऱ्या अर्थानं कार्यक्रम आयोजक करणाऱ्यांना देखील आयोजकांना देखील खूप आनंददायी तो क्षण असतो. आणि आज आपण पाहतो की पुन्हा एकदा साहेब मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेत. तमाम युवकांसाठी मात्र हे प्रेरणास्थान जरूर पाहायला मिळतंय आणि त्यांच्या येण्याने आता मात्र कार्यक्रमाची शोभा वाढली. सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो.